So let's proceed towards 21st question of our chapter called as application of derivative. पुन्हा एकदा त्यांनी f of x दिले, काय दिले, 2 minus 3x plus 3x square minus x cube आणि सांगितले x belongs to real number. हे function increasing आहे का decreasing आहे identify करायला सांगितले. बरोबर काय करणार आहे आपण सांगा नेहमी प्रमाणे. Let's consider f of x is equals to this. बरोबर ओके ना आपण याला f of x कन्सिडर केलं. Therefore, काय करणार आता आपण differentiating with respect to what? With respect to x. काय मिळेल आपल्याला मग सांगा f dash of x is equals to या 2 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल 0 minus 3 will remain as it is x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1 minus 3 will remain as it is x square चा डेरिव्हेटिव्ह किती आला 2x minus x cube चा डेरिव्हेटिव्ह किती येईल 3x square मला काय म्हणायचं कळतंय का रे यस ऑर नो आता या केस मध्ये तुम्ही बघू शकता काय मिळेल देयरफॉर f dash of x is equals to दिस विल बी व्हाट minus 3 इथे काय मिळालं प्लस 6x माइनस इधर की निमित्त रे आपका ला 3x स्क्वायर देयर वोर f डैश ऑफ x इज इक्वल टू नाउ कैन आई टेक माइनस 3 कॉमन जर मी माइनस 3 कॉमन घेतलं इथे काय येईल बघा x स्क्वायर बरोबर हो की नाही इथे किती मिळेल आपल्याला माइनस 2x बरोबर आहे का रे कारण माइनस माइनस प्लस होणार आहे आपलं आणि इथे माइनस साइन आहे म्हणजे इथे किती आलं रे प्लस 1 आलं यस ऑर नो म्हणजे अल्टीमेटली काय मिळते देयरफॉर f डैश ऑफ x इज इक्वल टू माइनस 3 इनटू ब्रैकेट कैन आई राइट दिस एज x माइनस 1 चा ब्रैकेट स्क्वायर यस ऑर नो कारण x स्क्वायर म्हणजे a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर बरोबर का नाही म्हणजे x माइनस 1 ब्रैकेट स्क्वायर आहे आणि इथे आपल्याकडे हे माइनस साइन आहे दिस इज व्हेरी इंपॉर्टेंट बरोबर आता मला तुम्ही सांगा समजा मी x ची व्हॅल्यू लेट्स सपोज आपण 0 पुट केली बघा सगळ्यांनी लक्ष द्या श्रावणी प्लीज पे अटेंशन व्हेन x इज इक्वल टू 0 लक्ष द्या सगळ्यांनी काय मिळेल आपल्याला f डॅश ऑफ 0 इज इक्वल टू माइनस 3 इनटू ब्रैकेट इथे किती मिळेल 0 माइनस 1 चा स्क्वायर म्हणजे किती येईल रे अल्टीमेटली इट विल बी माइनस 1 चा स्क्वायर म्हणजे हे किती येईल माइनस 3 इनटू 1 हे आंसर किती येते माइनस बरोबर समजा मी आता f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू समजा माइनस 1 टाकली बरोबर एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह टाकून बघितली आता एक व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे 0 टाकून बघितलं आपण हो की नाही आपण काय काय पुट केली होती व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 0 टाकली समजा x ची व्हॅल्यू मी आता माइनस 1 टाकली काय येईल बघा चेक करा माइनस 3 इंटू ब्रॅकेट माइनस 1 माइनस 1 चा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल बघा माइनस 3 इंटू ब्रॅकेट माइनस 2 चा स्क्वेअर म्हणजे इथे काय मिळेल माइनस 3 इंटू 4 म्हणजे हे आंसर काय मिळते रे निगेटिव्ह मिळते म्हणजे चेक करा या केस मध्ये पण तुमचा आंसर लेस दॅन 0 आहे या केस मध्ये पण तुमचा आंसर लेस दॅन 0 आहे म्हणजे हे फंक्शन कुठलं फंक्शन आहे डिक्रीजिंग फंक्शन पण समजा मी x ची व्हॅल्यू 1 टाकली जर x ची व्हॅल्यू 1 टाकली तर f डॅश ऑफ x किती येतो रे 0 येतो मला काय म्हणायचं कळतंय का रे म्हणजे अल्टीमेटली आपल्याला या केस मध्ये काय मिळेल देयरफॉर इन दिस पर्टिक्युलर केस व्हाट वी आर गेटिंग इज देयरफॉर हियर हियर f ऑफ x किंवा आपण असं म्हणूयात f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 देयरफॉर f ऑफ x इज डिक्रीजिंग फंक्शन मला काय म्हणायचं कळतंय का रे ऍक्च्युअली इट हॅज टू बी लाइक दिस जसं आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये केलं f dash of x is less than or equal to 0 हे कधी ज्यावेळी तुमची x ची व्हॅल्यू रियल नंबर मध्ये बिलॉन्ग करते कळलं का सगळ्यांना श्योर डन sure?